श्री क्षेत्र नुसिंवाडी येथील दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सहाव्या राज्यमानांकन कॅरम स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्पर्धेचं उद्घाटन प्रसिद्ध उद्योजिका मौशमी आवाडे यांनी केलं या स्पर्धा पुढील दोन दिवस चालणार असून महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनच्या सहकार्यातून या स्पर्धा सुरू आहेत तसेच निवडक सामन्यांचं सा थेट प्रक्षेपण युट्यूब चॅनेलवरून करण्यात येत आहे यावेळी उद्योजिका मोशमी आवाडे म्हणाल्या प्रत्येकानं आयुष्यात कोणताही एकतरी खेळ खेड़ खेळलाच पाहिजे खेळामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन होतं व जीवनशैली समृद्ध होते एकाग्रता वाढण्यास उपयुक्त असलेल्या कॅरम सारखा खेळ हा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय लोकप्रिय आहे या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत राहतील कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीनं स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना गणवेशाचं वाटप करण्यात आलं आज दिवसभरात एकोण एकशे शहाण्णव सामने खेळवण्यात आले यामध्ये पुरुष एकेरी व महिला एकेरी गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता स्वागत स्पर्धा प्रमुख अशोकराव पुजारी यांनी केलं स्पर्धेविषयीची माहिती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार यांनी प्रास्ताविकातून सांगितली यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी यतीन ठाकूर सरपंच पार्वती कुंभार उपसरपंच रमेश मोरे महिला नेत्या ग्रामपंचायत सदस्या सौपून जाधव मंगल खोत विद्या कांबळे तानाजी निकम उद्योजक हर्षद पुजारी जान्हवी पुजारी भालचंद्र पुजारी अभिजित जगदाळे विनोद पुजारी बाळासाहेब बरगाले वैभव काळू दिवाकर पुजारी संजय कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कुलदीप ढवळे गणेश सुतार किरण मुळशिंगे युवराज जगदाळे शशिकांत कोडणीकर दीपक मिटके उमेश पुजारी रवींद्र धुपकर शहानूर शेख तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी व कॅरम स्पर्धा समितीचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दर्शन वडेर यांनी केलं आभार जितेंद्र अणुजे यांनी मांडले मराठीएस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संदीप अडसूळ